परंतु किमान आता लोकांना दिलासा मिळणं गरजेचं आहे, दिलासा देणं गरजेचं आहे. कारण हे सतत वारंवार तुमच्या काय रुग्णांचे आकडे वाढणं आणि मग तुम्ही लॉकडाऊन लावणं आणि हे सततचे काही प्रकार योग्य होणार नाहीत. आणि सगळं म्हणजे अर्थव्यवस्था तर कोसळलीच आहे, समाज मनही कोसळलेलं आहे, आणि मग त्याच्यातनं उरेल काय, आपल्या हाताला काय लागेल. चौथा विषय होता कंत्राटी कामगारांच्या संदर्भामधला, की हा आत्ता गेल्या लॉकडाऊनच्या वेळेला अनेक कंत्राटी कामगारांना राज्य सरकारने घेतले होते, आणि मग जसजशी ती लाट ओसरत गेली तसे तसे त्या सगळ्या कामगारांना काढून टाकले. तर मी त्यांना म्हटलं की ह्या कामगारांना परत बोलवा, या कंत्राटी कामगारांना परत बोलवा, आणि जर जमलं तर महानगरपालिका किंवा इतर ठिकाणी ह्यांना एक कायमस्वरूपी तुम्ही घेऊन टाका. कारण हे दरवेळेचं आपल्याला काहीतरी तहान लागली की आपण वीर खणायची, हे प्रत्येक वेळेला काही बरोबर नाही होणार. त्याच्यामुळे हा कामगारांचा विषय जो आहे कंत्राटी कामगारांचा, तो देखील त्यांनी लक्ष द्यावं. हे मी सतत ह्या सगळ्या गोष्टी सूचना करत असताना त्यांनी सूचना ही योग्य आहेत, आणि ह्याची लवकरात लवकर मी मंत्रिमंडळाशी बोलून त्याच्यावरती उपाययोजना करतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर मनोरंजन क्षेत्र, ह्या जिम काय सलून बिलून यांनाही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा त्यांची दुकानं उघडी ठेवण्यासाठी म्हणून त्यांना परवानगी द्यावी. क्रीडाक्षेत्रामध्ये आता ते स्विमिंग पूल वगैरे सगळे बंद आहेत आपण समजू शकतो, चला स्विमिंग पूल वगैरे बंद आहेत, परंतु जे खेळाडू जे सराव करतायत या सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी काही सवलत असणं गरजेचं आहे. मग त्याला स्विमिंग पूल किंवा त्यांची जी काही जो काही खेळ खेळत असतील त्याप्रमाणे तिकडे त्यांना सराव करण्यासाठी त्यांना परवानगी मिळणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की अनेक तुमचे काय हे बॉडी बिल्डर्स असतात त्यांना जिम उपलब्ध नाही आहेत, अनेक इतर वेगवेगळ्या खेळाडू जे असतात की जिकडे गर्दी होणार नाही परंतु त्यांना सराव करता येईल त्यासाठी सरकारने त्यांना मदत करावी. सरकारची आत्ताच तिजोरीची हालत आपण ऐकली या गेल्या अर्थसंकल्पामध्ये, तरी मी त्यांना एक सांगितलं, म्हटलं शेतकऱ्यांना ह्या संपूर्ण काळामध्ये म्हटलं तुम्ही एक काही हमीभाव द्यावा राज्य सरकारने, कारण पुन्हा परत तो जर शेतकरी परत कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट आपल्यावरती येईल. शेवटची सूचना मी त्यांना केली होती शाळांच्या संदर्भामध्ये, की शाळा तर बंद आहेत परंतु शाळा ज्या फिया आकारतायत या तशाच आहेत. आणि जर समजा ह्या शाळांना सांगितलं गेलं नाही की तुमच्या फिया आत्ता तुम्ही घेऊ नका किंवा काही अर्ध्या घ्या किंवा काही, एक तर मुलांचे वर्षाच्या वर्ष 1.5 वर्ष फुकट गेलेलं आहे, आता 10वी 12वीची परीक्षेला बसलेले आहेत. खरं तर ह्या 10वी 12वीच्या पोरांना प्रमोटच केले पाहिजेत, यांच्या परीक्षा न घेता यांना पुढे ढकलले पाहिजेत. कारण ते कोणत्या मानसिकतेमध्ये असतील काय असतील आपल्याला काही कल्पना नाही. ही सगळी लहान मुलं आपल्याही आयुष्यामध्ये असा पहिल्यांदाच असं घडतंय, आणि ते तर लहान आहेत पोरं, ती कुठून अभ्यास करणार आहेत, काय करणार आहेत, कशी 10वीच्या परीक्षा देणार आहेत, कशा 12वीच्या परीक्षा काय करणार आहेत, त्याचा काय रिझल्ट येणार आहे, माहिती काहीच माहीत नाही आहे. आणि म्हणून मी राज्य सरकारला विनंती करेन की ह्या 10वी 12वीच्या ज्या मुलं आहेत यांना जसं खालच्या विद्यार्थ्यांना जसं प्रमोट करतात तसं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढे तुम्ही ढकलावं. त्याच्यामध्ये शाळा ज्या आहेत, शाळांमधले जे कर्मचारी आहेत, शाळांना पैसे येत नाही आहेत, उद्या शाळांमधले जे काही कर्मचारी आहेत ह्यांना शाळा पगार कुठून देणार आहे. सो जसा विद्यार्थ्यांचा विचार फियांच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने करावा तसाच शाळांचा देखील विचार हा राज्य सरकारने केला पाहिजे, अशा काही महत्त्वाच्या सूचना मी काल मुख्यमंत्र्यांना केल्या, आणि त्याच्यावरती त्यांच्याकडनं मला ऐकायला तरी मला गोष्ट पॉझिटिव्ह दिसली की ते याच्यावरती तात्काळ कारवाई करतील, या गोष्टीमध्ये लक्ष घालतील. राज्य सरकारमधल्या इतर मंत्र्यांशी बोलून त्याच्यामध्ये काही लोकांना सूट मिळेल अशी मला अपेक्षा आहे. अजून साहेब प्रश्न असा आहे की आपण आता पूर्ण कोविड काळामध्ये पॉझिटिव्ह येणं ह्याच्या खूप पलीकडे गेलं, कारण जे लोक
गंभीर आहेत त्यांना वाचवण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे. पण जे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आधीपासून लिमिटेड होतं, तेही या एका वर्षात उभारलं गेलं नाही. खरं हे होय अर्थातच, कारण हे तुम्हाला ही लक्षणं दिसायला लागली साधारणपणे जानेवारी जानेवारी एंडच्या पासून तुम्हाला ही परत लक्षणं दिसायला लागली. आणि दिसायला लागल्यावरती तात्काळ याच्यावरती राज्य सरकारने महानगरपालिकांनी याच्यावरती काही त्या दृष्टिकोनातनं पावलं टाकणं आवश्यक होतं की लगेच अगदी एवढी लाट येईपर्यंतची वाट बघण्यात काही अर्थ नव्हता त्या गोष्टीला. आणि मागच्या वेळेला जसं केलं होतं आणि तो जो काय खर्च झाला असता आम्ही दुर्लक्ष केलं असतं, कोणाला कंत्राटं दिली कोणाला काय केलं, परंतु लोकांना किमान बेड तरी मिळाले पाहिजे होते. आज सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जर परिस्थिती तुम्ही बघितली तर आज जवळपास सगळी हॉस्पिटल्स बेड्स देत नाही आहेत, बेड्स असून देत नाही आहेत. जर कोणी कोविड पेशंट गेला, म्हणजे मी आत्ताच माहिती घेत होतो की अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेलेले पेशंट हे एकेका हॉस्पिटलमध्ये दोन तीन दगावले की बेड्स मिळाले नाहीत म्हणून. आणि हॉस्पिटलकडे बेड्स असताना जर समजा ते युटिलाइज होत नसतील, जर ते वापरले जात नसतील, मग ही हॉस्पिटल करायची काय? एक तर ही महानगरपालिकांच्या जमिनींवरती उभी आहेत, महानगरपालिकांचं पाणी वीज राज्य सरकारचं सगळ्या सवलती ह्यांना सगळ्या गोष्टींच्या मिळत असतात. आणि त्याच्यानंतर जर ज्या वेळेला तुम्हाला राज्यावरती ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला ह्यांनी हात पुढे नको करायला. मला ते तिकडे ठाण्याच्या एका कुठचं अपोलो हॉस्पिटल का काहीतरी तिकडे ग्लोबल हॉस्पिटल, तिकडे किती बेड्स दाखवत आहेत? 1000 बेड्स आहेत दाखवत आहेत. आणि कोणी गेलं तर म्हणतात की तिकडे बेड्स नाही आहेत आणि 200-250 बेड्स रिकामे आहेत. मग तर विचारपूस केली तर कळतं, मग आमदार फोन करतात त्यांना बेड द्यायला लागतात, नगरसेवक फोन करतात त्यांना बेड द्यायला लागतात. अरे ह्याला काय अर्थ आहे? जो सर्वसामान्य नागरिक जो तिकडे जाणार तिथे तो म्हणणार की बाबा मला ताप आलाय, मला आत्ता तुम्हाला बरं वाटत नाही आहे, मग त्याला बेड नाही मिळणार. आणि राज्य सरकारने ह्या सगळ्या गोष्टी सक्तीने करणं गरजेचं आहे. ह्यांना आत्ता ह्या गोष्टींच्या जाणीवा जर नसतील या हॉस्पिटल्सना आणि वगैरेवर तर जाणीवा करून दिल्या पाहिजेत. आमची जाणीवा करून द्यायची पद्धत वेगळी आहे, परंतु ही काही ती वेळ नाही, त्याच्यामुळे आम्ही त्या आत्ता त्या वाट्याला काही जात नाही आहोत. परंतु जे हॉस्पिटलचे जे कोणी बघणारे लोकं असतील त्यांनी ह्या गोष्टींचा नीट गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. तुम्हाला आखूड शिंगी बहुदुधी कमी चारा खाणारी गाय अशी कधीच मिळत नाही. तुम्हाला कुठेतरी काहीतरी गोष्टींवरती थांबावंच लागतं. म्हणजे तुम्ही ट्युशन क्लासेसला दिलेल्या फिया बघायच्या आहेत का? उद्या तुमच्या डोक्यावर मुलांच्या मनावरती झालेल्या परिणामामुळे जर समजा कमी मार्क पडले तर त्याच्यानंतर परत बोंबळायचं? काहीतरी एक गोष्ट आपण बघितली पाहिजे ना. गेल्या वर्षभरात आपण काही शिकलो नाही असं वाटतं आपल्याला. राज्य सरकारने जी परिस्थिती गेल्या वेळेला होती राज्य सरकार सुद्धा पूर्ण विसरलं की कोविड पुन्हा येऊ शकतो. नाही, नुसतं हा एकट्या राज्य सरकारवरती पण बोलून चालणार नाही, हा देशाचा विषय आहे. आज लाट इकडे आहे, उद्या लाट दुसरीकडे येईल, परवाला तिसरीकडे येईल, काही सांगता येत नाही. मला असं वाटतं की या आरोग्य या विषयावरती राज्य सरकारांनी सर्व आणि केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे की त्याच्यासाठीचं बजेटमधली तरतूद जी आहे ही देखील मोठ्या प्रमाणावरती येणं आवश्यक आहे. केंद्र सरकार म्हणले की महाराष्ट्र पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात